नमस्कार आपण पाहत आहात यूट्यूब चॅनल करमाळ्याची खबर जाणून घेऊयात हो सोलापूर जिल्ह्यातील कोरोना संदर्भातील माहिती आज मंगळवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंतच्या स्थितीनुसार सोलापूर येथे आज एकूण एकशे एकोणसत्तर तपासणी अहवाल प्राप्त झाले त्यामध्ये एकशे एकोणसाठ अहवाल निगेटिव्ह आले मात्र नवीन दहा रुग्ण पॉझिटिव्ह आल्याने एकूण कोरोना बाधितांची संख्या आता एकशे पंचेचाळीस इतकी झाली आहे यामध्ये एक्क्याऐंशी पुरुष आणि चौसष्ट स्त्री रुग्णांचा समावेश आहे दरम्यान आज पाटे पावणे पाच वाजण्याच्या सुमारास सिव्हिल हॉस्पिटलमध्ये एका त्रेसष्ट वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याने आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या नऊवर पोहोचली आहे त्यामध्ये चार पुरुष व पाच स्त्री रुग्णांचा समावेश आहे आज पाच वाजेपर्यंत रुग्णालयात दाखल असलेल्या एकशे बारा जणांवर उपचार सुरू असून त्यामध्ये साठ पुरुष व बावन्न महिलांचा समावेश आहे तर सतरा पुरुष व सात स्त्री असे एकूण चोवीस रुग्ण बरे होऊन घरे परतले आहेत दरम्यान सोलापुरात वाढत चाललेली कोरोनाबाधितांची संख्या चिंतेचे वातावरण निर्माण करणारी ठरली आहे आतापर्यंत एकूण दोन हजार चारशे सात जणांची तपासणी करण्यात आली त्यामध्ये दोन हजार एकशे बहात्तर जणांचे अहवाल प्राप्त होऊन दोन हजार सत्तावीस जणांचे निगेटिव्ह अहवाल आले मात्र एकशे पंचेचाळीस जणांचे अहवाल हे पॉझिटिव्ह आले तर अद्याप दोनशे पस्तीस जणांचे अहवाल प्रलंबित आहेत जिल्ह्यात आतापर्यंत होम क्वारंटाईन केलेल्या पाच हजार एकशे बारा जणांपैकी दोन हजार नऊशे सव्वीस जणांनी चौदा दिवसांचा कालावधी पूर्ण केल्याने आता एकूण दोन हजार एकशे शहाऐंशी जण होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर एकूण इन्स्टिट्युशनल क्वारंटाईन केलेल्या दोन हजार आठशे बावीस जणांपैकी एक हजार सातशे चार जणांनी चौदा दिवसांचा कालावधी पूर्ण केल्याने आता एक हजार एकशे अठरा जण इन्स्टिट्युशनल क्वारंटाईनमध्ये आहेत एकूणच सोलापूर जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण सतत वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर आता जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाने काळजी घेऊन प्रशासकीय आदेशांची अंमलबजावणी करण्याची गरज निर्माण झाली आहे अशाच प्रकारच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका यूट्यूब चॅनल करमाळ्याची खबर